नमस्कार मंडळी, रोज रोज आपल्याला त्याच लाल मसाल्याच्या काळ्या मसाल्याच्या भाज्या खाऊन खाऊन अगदी कंटाळा येतो, काहीतरी वेगळं करावंसं वाटतं। अशा वेळेस हिरवा मसाला उत्तम पर्याय आहे। आणि आजकाल तर आपल्याला माहिती आहे, ढाबा कल्चरमध्ये हा ग्रीन शेवगा मसाला खूप फेमस आहे। किचन स्वाद तडकामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर इथं एक 3 ते 4 शेवग्याच्या शेंगा घेतल्यात आणि त्याचे एक साधारण असे 3 ते 4 इंचाचे तुकडे करायचे। शेंग चिरताना तिची शीर काढायची नाही। बऱ्याचदा होतं काय की आपण अर्धवर जर चिरले तर शीर निघते, शीर त्याची तशीच राहिली पाहिजे। आणि त्याला मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ एकदा धुवून घेऊया। यानंतर इथे कढईमध्ये थोड्याशा तेलामध्ये 1-2 मध्यमाकाराचे कांदे घेतलेत। खूप एक मोठा असेल तर मग एक कांदा देखील पुरेसा आहे। साधारण ही 3 व्यक्तीसाठी भाजी आपण करत आहोत। आणि हा कांदा आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे की जेणेकरून कांद्याचा जो उग्र वास आहे तो निघून जावा। आता इथे आपण कच्च्या कांद्याची पेस्टही वापरू शकलो असतो, परंतु परतताना थोडं जरी राहिलं तरी सगळी भाजी बिघडेल। यानंतर इथे आपण 5 ते 6 खोबऱ्याचे काप घेतलेत। एक अगदी छोटी वाटी किंवा 2 टेबलस्पून त्यामध्ये तीळ घेतलेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला जितकं बारीक करता येईल तितकं करून घ्या। यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, त्यानंतर 2-3 छोटे अद्रकचे तुकडे, साधारण 1 इंच अद्रक, 4 ते 5 हिरव्या मिरच्या। त्यानंतर आत्ता आपण तेलामध्ये थोडासा परतून घेतलेला हा जो कांदा आहे, तर मगाशी म्हटल्याप्रमाणे थोडासा परतून घेतल्यामुळे त्याचा उग्रपणा आता कमी होईल। आणि यामध्ये आपल्याला खूप सारी कोथिंबीर, जवळपास इथे 40 ते 50 ग्रॅम कोथिंबीर आपण इथे घेतली आहे, कारण हा हिरवा मसालाच आहे। आणि थोडंसं पाणी टाकून या प्रकारे अगदी फाईन पेस्ट काढून घ्या। आता इथे आपण खोबरं आणि तीळ कच्चे घेतलेले आहेत, परंतु याला खूप वेळ आपल्याला परतावं लागणार आहे। यानंतर कढईमध्ये तुमच्या आवडीनुसार तेलाचं प्रमाण ठेवा। मोहरी, जिरे, त्यानंतर यामध्ये आपण थोडंसं 1/2 टीस्पून हिंग पण टाकूया। आणि आत्ताच आपण काढलेला हा जो हिरवा मसाला होता किंवा हिरवं वाटण, यामध्ये आता आपण टाकलं आहे। आणि थोडीशी 1 टीस्पून हळद टाकून आपल्याला खूप वेळ याला परतत राहावं लागणार आहे। म्हणजे यामध्ये आपले तीळ पण कच्चे आहेत, त्यानंतर खोबरं पण कच्चं आहे आणि कोथिंबीर तर कच्ची आहेच आहे। आणि या सगळ्यांचा वास जो आहे तो जायला हवा। त्यानंतर इथे धना पावडर, जिरा पावडर साधारण 1-1 टीस्पून, त्यानंतर घरचं लाल तिखट अगदी थोडंसं टाकलं चवीपुरतं आणि वरून थोडंसं मीठ। आणि पुन्हा आपल्याला हे परतत राहावं लागेल। तर कांदा आपण ऑलरेडी थोडासा परतून घेतलेला असल्यामुळं कांद्याचा वास तर राहणार नाही, परंतु तीळ किंवा खोबऱ्याचा थोडा जरी कच्चेपणा राहिला तरी देखील भाजीची चव ती बिघडेल। त्यामुळं ह्या मसाल्यानं या प्रकारे असंच हळूहळू तेल साईडने असं सुटलं पाहिजे। तर साधारण तेल इथं आजूबाजूला बिलकुल सुटलं गेलं आणि मसाला एकदम कोरडा झाला आहे। तर या प्रकारे हा मसाला साधारण याला मला 5 ते 7 ते 8 मिनिट लागलेत परतवायला। आणि मसाल्यानं तेल सोडल्यानंतर आता त्यामध्ये आपल्याला ह्या स्वच्छ धुवून ठेवलेल्या शेवग्याच्या शेंगा त्यामध्ये टाकायच्यात। पुन्हा एक साधारण 2 ते 3 मिनिट चांगलं परतवून घ्या। तर कुठलाही ग्रीन मसाला जेव्हा असतो, तर ग्रीन मसाल्यामध्ये काही कच्चे पदार्थ आपण वापरतो, तर त्यामुळं परतताना खूप मेहनत घ्यावी लागेल। आणि यामध्ये मी उकळतं गरम पाणी टाकलं, तर शेंगा आपल्या बिलकुल कच्चे आहेत, शिजायला वेळ लागणार आहे, त्यामुळे थोडंसं पाणी जास्तच टाका। आणि भाजीचा थिकनेस तुमच्या आवडीनुसार, आणि साधारण 4 ते 5 मिनटाची आपण वाफ काढूया। तर रेसिपी, सगळ्याच रेसिपी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असतात, तिथे तुम्ही ते पाहू शकता। सगळी प्रमाणं देखील व्यवस्थितपणे तिथे दिलेली असतात। आणि आपला हा ग्रीन शेवगा मसाला इथं बिलकुल तयार आहे। तर तुम्ही बाहेर कधी हायवे ढाब्यांवरती जर टेस्ट केला असेल, तर त्याच्याही पेक्षा हा टेस्ट तुम्ही देखील घरी बनवू शकता बिलकुल या प्रकारे। अगदी सोपी रेसिपी आहे। तर मंडळी, व्हिडिओ कसा वाटला जरूर सांगा आणि कृपया सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। आणि अशाच एकापेक्षा एक उत्तम रेसिपींसाठी किचन स्वाद तडका पाहत राहा।